योकार हाँ संदीप पिळगावकर सुरवेक हेडलाइन्स। बिनानी करासवाड्यावेलो सर्विस रोड जाला वेगळोच आदर्श। खड्ड्यात रस्तो काय रस्त्यात खड्डे हे कळपाकूच दिना। पीडब्ल्यूडीची करणी आणि फोणकुलात तांबडे पाणी। गोयकारांच्या टॅक्साचो पयसो उधळला आमदारांचेर। गोयकाराक धुकल्ल्यात म्हारगायच्या देंगणात। खंय गेले अच्छे दिन? मुख्यमंत्र्याच्या बंगल्यार मोर्चा काढून काँग्रेसीन केलो निषेध। कितल्या भुरग्यांक रोजगार दिलो ताणें श्वेतपत्रिका काडची अशी केली मागणी। राज्यात कमकुवत मान्सून, तरीकूय बुधवारा खातीर हवामान विभागान येलो अलर्ट। कमी चड प्रमाणात पावस झडटलो गोंयभर। आणि आता कोकणी खबरो विस्तारान। सरकाराच्या उदरगतीची कसल्या उतरांनी तोखणाय करप ते कळना। पीडब्ल्यूडी विभागाची कामगिरी तर फ्रेमीत भरून दवरपा सारखी। बिनानी करासवाड्यावेलो सर्वीस रोड आगळो वेगळोच आदर्श जावन रावला। थंय खड्ड्यात रस्तो आसा काय रस्त्यात खड्डे हे कळपाकूच दिना। पळयात डिल्लन रॉड्रिक्साचो रिपोर्ट। एक्झॅक्टली बिनानी करासवाडा म्हणटा पळय त्या सर्वीस रोडाचेर आहा। सो तुम्ही फाटल्यान माझ्या फाटल्यान पळोवंक शकता तो सर्वीस रोडचो जो कंडिशन कितें आहा पळय तो खंयच्या तरी ऑफिसरांक कोणे तरी एक खोडी हाडून वतयला। लोकल सांगता त्या प्रमाणे अराउंड 2 महिने तरी जाले म्हणटा खोडी घालून वतयला। लोकांक कितको त्रास जाता ते अपडावन करपाक। हो आहा पळय तो वयलो हायवे आहा पळय अराउंड तो 60-70 स्पिडीचो हायवे। आनी लोकांक जर पेट्रोल पंपार किंवा बिनानी इंडस्ट्री कडेन वचोंक जाय जाल्यार हो सर्वीस रोड तांकां मेन आसलो। पूण ते लोक कितें करता हायवेसून वयता। हायवेसून गेल्या नंतर तांकां टर्न मारचो पडटा। टर्न मारतना बाकीचो हायवे आहा पळय तांकां ट्रॅफीक जाता। म्हापसा करसवाड्या वयल्या बिनानी कडल्या सर्वीस रस्त्याची दशा दशा जाल्या। रस्त्यार घातिल्ले खडयेक लागून लोकांक सरकशी करच्यो पडटात। आयकात फुर्योस जाल्ल्या थळाव्यांक। त्रास आतां जाले आतां खूब म्हयने जाले जेन्ना हो फ्लायओवर बांदलेलो तेन्नासून हो सर्वीस रोड आसलो। बट आतां कितें जालां हांगासर कोणें घातला खडी कांय खबर ना। 2 महिने जाल्ले फाटीं तेन्ना कांयच नासलें घालूंक कोणें खडी बा। आनी आतां कितें जाता जेन्ना हांगा पेट्रोल पंपूय आहा प्लस इंडस्ट्रियल इस्टेटूय आहा फुडें बिनानी फॅक्ट्री बा त्यो। सो जेन्ना 6-व्हिलर 12-व्हिलर जावं बायक बा वयता पासार जाता ह्या वाटेनसून तांकां त्रास जाता हांगा रोमतात। नाजाल्यार तांकां कितें करचें पडटा फुडें वचोन ज्या जाग्यार सर्वीस रोड सोंपता थंयसर टर्न घेवचो पडटा। आनी वो हायवे आहा तो 60-70 स्पिडीचो। सो मागीर थंय फुडें पावन ज्यो गाडयो फास्ट वयता तांकां स्पीड कमी करचें पडटा तांकां तो त्रास जाता। आनी हांगासर ह्या रस्त्याक जालें आतां खूब टायम। आनी फाटीं हांगासर एका स्क्रॅपयार्डान बसून उजो पेटलोलो जावं आतां इमर्जंसी केन्नाय लागोंक शकता। सो ह्या वाटेन येवपाक बा फायर ब्रिगेड एम्बुलंसा कोणाकूय येवपाक खूब त्रास जाता ह्या वाटेन तांकां कितें करचें पडटलें फुडें वचून टर्न घेवचो पडटलो।
गोवा 365 खातीर डिलन रॉड्रिगीस, मनीषा जाधव आनी शिवानी सांगिलकर. गोंयकारांच्या टॅक्साचो पैसो मुळाव्या गरजेच्या सुविधांक मोडचो सोडून आमदारांचेर उदळला. गोंयकारांक म्हारगायेच्या देगणांत धुकल्ल्यात. गोंय प्रदेश काँग्रेसीन मुख्यमंत्र्याच्या आल्तीनो वयल्या बंगल्यार मोर्चा काडून सरकाराचो निशेध केलो. आंदोलकांनी गळ्यात आनी तकलेक काने आनी बटाटे बांदलेले. कितल्या भुरग्यांक रोजगार दिलो ताचेर श्वेतपत्रिका काडची अशें आंदोलकांनी मागले. अच्छे दिन आए की नहीं, प्रमोद सावंत जवाब दो. एक दो भाजप को फेंक दो. जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है. नहीं चलेगी नहीं चलेगी भाजप की दादागिरी नहीं चलेगी. असे बरेले बैनर हातात घेऊन आणि घोषणा देत काँग्रेसवाल्यांनी पणजे रॅली काढली. पुलिस को आगे करता है. ये देखो गोवा, ये महिलाओं के साथ अत्याचार, इसको बोलते हैं महिलाओं के साथ अत्याचार. अरे मैं कोई, इसका नाम स्मृति ईरानी है. स्मृति ईरानी जिनका सिली सोल बार चलता था आसा गांव में, सिली सोल बार इनकी बेटी का था. उस बात को दबाया गया, इलीगल लाइसेंस दिया गया उसको चलाने के लिए. आज उसका कोई जवाब नहीं है. 350 रुपए का सिलेंडर कांग्रेस की सरकार में था, आज 1100 में है. क्या ये लेडी कभी बाहर आई? सिलेंडर लाओ. काँग्रेस हाऊसापासून सुरू झालेली रॅली आल्तींच्या मुख्यमंत्र्याच्या बंगल्याकडे पोलिसांनी आडायली. थंय युवा युवतींनी पकोडे तळले. मुख्यमंत्र्यांनी दिवपाक एक सिलेंडरही त्यांच्यांनी हाडलेलो. मुख्यमंत्र्यान आपल्या बंगल्यात त्यांना घेतले ना, संवाद साधलो ना. देखून त्यांनी आपल्या मागण्यो मीडियाच्या माध्यमातल्यान मांडल्यो. सावंत हॅलो गोयकार म्हणून प्रोग्राम करता. आज गोयचे स्टुडंट आणि गोयचे यूथ जे आला त्यांना मेळपाक आलेले. हॅलो गोयकारान खंयचेच भुरग्यांक उलोवपाक चान्स गावना. तांचेच भुरगे बसता, तांचेच भुरगे कॉल करता. आज आमचे अनएम्प्लॉयड यूथ जे आहा गोव्याचे आणि आमचे स्टुडंट पास आउट स्टुडंट जे आहात ते मेळपाक आयला चीफ मिनिस्टर. चीफ मिनिस्टर भियेता कित्याक? हॅलो गोयकार कर मरे आमच्या वांगडा, लायव्ह कर मरे आमच्या वांगडा, तुमच्या फुडल्यान करात मरे. हॅलो गोयकारा, तो जेन्ना पर्यंत आमकां मेळना, जेन्ना पर्यंत आमचे तो डिमांड आयकना, तेन्ना पर्यंत आमी वयचे ना. बिकॉज गोवा इज थर्ड हायस्ट अनएम्प्लॉयमेंट रेट इन इंडिया गोवाचो. आणि आता तो अप्रेंटिसशिप एक स्कीम काढला, फक्त 5000 भुरग्यांक तो ट्रेनिंग दितलो. गोयात लाखांनी भुरगे अनएम्प्लॉयड आहात, त्यांचे किती? उनको जवाब देना पड़ेगा कि वो इधर आ रहे हैं या हम इधर ही बैठे हैं. 10 मिनटांचो आम्ही टाइम दिला प्रमोद सावंतांक हांगा येऊन आमकां आन्सर दिवचे पडटले. दिना आन्सर झाला आमकां थंय वचचेच पडटले. बिकॉज हो आवाज जो आसा आमी इतले टाइम रडटा, इतले टाइम मिडियान सांगता तेका आयकपाक येना. सो तेच्या घरा कडेन आयला आमी. आमी कशे करून तेच्या घरा कडेन पावतले? कशेंय करून ताणें पुलीस आडयला आमकां हांगा. आमकां वचपाक सुद्दां दिवना. दीस इज अ डेमोक्रेटीक रायट टू प्रोटेस्ट. आमी जेन्ना प्रोटेस्ट करपाक येता दे हॅव टू गिव अस द रायट टू प्रोटेस्ट बिकॉज इट इज नॉट आर प्रॉब्लम, इट इज हिज प्रॉब्लम, इट इज हिज गव्हर्नमेंट्स प्रॉब्लम. युवकांक मुख्यमंत्र्या कडेन संवाद साधपाचो आसलो, पूण पुलिसांनी तो साधपाक दिलो ना. पुलिसांनी तेंकाच सादयले. संवाद साधपाक येयल्ल्या युवकांक काने बटात भरून व्हरचे तशें बसीत भरून व्हेले. पळयात. और गोवा की जनता ये ध्यान रख ले कि 2024 के अंदर इन लोगों को उठा के फेंक देना है. आज हम लोगों के, हम आपकी आवाज बन के इधर आए हैं. गोवा का युवा, गोवा की महिला इधर आई है. उन लोगों को इन्होंने बसों के अंदर, गाड़ियों के अंदर भर के फेंका है. मेरी गोवा के यूथ से, महिलाओं से आज आग्रह है कि वो लोग इन लोगों से जवाब लें. प्रमोद सावंत सूट बूट की सरकार नहीं चलेगी. हम लोगों को ठगा गया है, हम लोगों के साथ गलत किया गया है, महिलाओं के साथ, युवाओं के साथ. आपसे अपील करती हूँ कि इसके ऊपर आवाज उठाओ. प्रमोद सावंत खत्म करो. गोवा 365 खातीर डिलन रॉड्रिगीस, जवाहर बर्वे आणि निखिल जल्मी. घेऊया एक लहानसो विसव. विसव उपरांत येवकार पळया फुडल्यो खबरो. मडकय मतदारसंघात सैमीक पवित्रताय आसा, ती इबाडपाक दिवचे नात. उदरगतीच्या नांवान गांवांत घाण करूं नाकात. बळजबरी करपाचो यत्न केलो जाल्यार गांवूच न्हू, अख्खो मतदारसंघच पेट्टलो. अशा उतरांनी सिवरेज ट्रिटमेंट प्लांटाक विरोध उक्तायताना उंडीर मडकयकारांनी सरकाराक शिटकावणी दिल्या.
थळावनी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरांक घेराव घातलो. सध्याची आमची गावची परिस्थिती पळी झाल्या. आमच्या गावच्या लोकांक खरंच भिवपाची गरज असा. किद्याक तरी हांगा येता तो एसटीव्ही प्लांटाक लागून. अजरानी मेघरूची हांगा झाडां आसा. ही सगळी झाड मारून हे लँड फिलिंग करून हो एसटीव्ही प्लांट करप योग्य आसा. हो माझो प्रश्न सीएमाक आसा, डॉक्टर प्रमोद सावंताक. हे बरोबर आसा. वयरूच लोकांची घरां आसा, तितून लागीं सामकी घरां आसा. फाल्यां जर हो एसटीव्ही प्लांट जालो जाल्यार आमच्या गांवच्या लोकांक सगळीं घरां सोडून आमकां पळचें पडटलें. तेन्ना हे बरोबर आसा. हे प्रमोद सावंतान एकूच म्हाजो प्रश्न आसा. तेणें कितें प्रोग्राम सुरू केलो खंय त्या माध्यमा तुमच्या माध्यमासून हांव तेंका हो प्रश्न विचारतां की आमचे केन्ना फोन लागना आमी जेन्ना तेका प्रश्न विचारता तेन्ना. हो म्हाजो प्रश्न आसा, हे बरोबर आसा काय म्हणून तेजें उत्तर दिवचें. आज हो जो हांगा उणीर जो प्रकार चललेलो आसा, म्हणजे जो लँड फिलिंग जो प्रकार जो चललेलो आसा खंय तरी इल्लिगल अशें म्हणूंक सोदता. म्हणजे खंयच्याच सरकारी दरबारान खंय तो हें ना, नोट केल्लो ना. खंय तरी ताजो कॉन्ट्रेक्ट म्हणून जाला, टेंडर बिंडर कितें जावपाक आशिल्लें तें जावना. म्हणजे हांगा एकूच चललेलें आसा दोगां भितर झगडी लावपाची. म्हणजे देवस्थान मारू देवस्थान उंडीर आनी आमचे जे दुसरे देवस्थान आसा हेंचे भितर झगडी लावपाची आनी आपली पोळी सादून घेवपाची गजाली हांगा चलले आसा. म्हणजे एसटीव्ही प्लांट 15 MLD हाडूं सोदता, पूण ही जमीन अक्वायर केल्या 43,000 square meter. हे खाजन लँड आनी मँग्रूव्ह फॉरेस्ट 43,000 एरिया कित्याक जायी? हे फक्त हांगा एसटीव्ही प्लांटाचे निमित्त न्ही, हे लोकांक त्रासांत घालूंक हांगा फुडाराक कोळसो हाडूंक सोदता. हो सगळो डंप केलो जाल्यार उंडीर साकून कोळसो हांगा ट्रॅव्हल करपाक जाय म्हणून ही एरिया घेतलेली आसा. आमी सांगूंक सोदता 15 MLD प्लांट आनी कपलेश्वर हांगा जवळ जवळ आमच्या 5 किलोमिटरचेर 15 MLD दुसरो प्लांट आसा. एकाच वाठारांत दोन प्लांटाची गरज कितें आसा? इतली उदकाची सुद्दां सोय लोकांची जायना. तरी आसतना गव्हर्मेंट खंयच्या आदाराचेर जावं कित्याक लागून कित्याक कमिशनाक जावं कितें म्हणून कांय कळना इतले दोन प्लांट हाडूंक सोदता. लोकांक त्रासांत घालूंक सोदता. आमी हे सांगूंक सोदता हांगा गांवांक सगळ्या कडेन टॉयलेट आसा, कोणूच भायर वचना. आमकां गांवांक तरी एसटीपीची गरजूच ना. खंयचीच एक बिल्डींग ना आमच्या गांवांक दोन मदली. तरी आसतना हे मिनिस्टर जावं फोंडेचे आमदार मडकयचे आमदार कित्याक हे हाडूंक सोदता म्हणून कांय कळना. प्रेस करतात कितें उणीरूच घालतले, उणीरूच घालतले. खंयचो आमचो रिवेंज घेता म्हणून कांय कळना. आमी सांगूंक सोदता तुमी कितलेय रिवेंज घेवपाक करात, आमी मरसर हांगा हे करून दिवपाना म्हणून आश्वासन दिता. सगळ्या गांवच्या वतीन ताका सांगूंक सोदता तूं कितलो येयलो आमी उजो घालतले फुडाराक हांगा सगळ्याक. गोवा 365 खातीर कृष्णा नायक, जवाहर बर्वे आनी ओमकार देशप्रभू. सारजोरा वाठारांतल्या पंचायतींनी थळाव्या आमदारा सयत शेतकारांक थाकाय मेळोवन दिवपाच्यो खटपटी सुरू केल्यात. हो वाठार शेतकी नदरेन खूब मुखार वयतलो. वेळीचो आमदार क्रुज सिल्वान हांवें सुकतायला. त्या भायर आपूण येता त्या अधिवेशनांत सरकारा कडेन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगाची एक पॉलिसी हाडपाक लायतलो अशें क्रुज सिल्वान सांगले. पळयात रमेश नायक रावताचो रिपोर्ट. आज आमी आसात ते सालजोरा आसात आनी सालजोरा हो गांव जो आसा हो थंड गांव आसा आनी हांगा शेतकार खूब आसात. आतां तुमी पळयतात की शेत जेन्ना रोयताले आदले आमी रोयता आसतना शेतां तेन्ना आमकां वंय करूंक पडटाली आनी वंये खातीर आमकां खूट जाय पडटाले आनी खूट मारून आमी हें करताले. त्या बरोबर जेन्ना वंय जातकच आमी रोव मारताले, कसताले आनी हे कसतासतना आमी एक रेड्याचें ना बैलांचो जोत घेवन आमी कसताले. पूण आतां तो दीस ना. आतां सगळी मशिनरी येले कडेन आसा आनी ह्या मशिनरीचेर आज काम सगळीं जाता. आज फक्त एक काम उरलां तें म्हणलें जाल्यार ज्यो मेरी मारता आमी, ह्यो मेरी ज्यो आसात ह्यो फक्त मनीस मारता. हे हँडमेड हातान मारून करपा पडटा. हे मशिनाचेर जायना.
आनी आज वये बरोबर आज तुमकां पळोवपाक मेळ्ळा फेन्सिंग म्हण येयले कडेन आसा ज्यो लोखणाची तार आसा ती बांदून पॅक करतात म्हणटरी खंयचे गोरू जे आसा हे ह्या शेतांत पावना कित्याक तेणी आडवन उरता जेन्ना वय करता तेन्ना वयेचेर उडी मारून तरी वचपाक शकता पूण आज जी फेन्सिंग केले कडेन आसा ही सरकाराची बरी टॅक्नीक आसा आनी हेजो फायदो शेतकारांक घेवचोय बी कित्याक अशें करून जालें जाल्यार आमी शेत कित्याक सोडटात की हांकां गोरू खातात सगळीं जनावर खाता म्हूण लोक शेत रोवपाक पावना हांगा म्हणून लोकांनी सोडले पूण आज खंय तरी परते एक फावट आमकां न्यू शेत रोवपाक ट्रेन्स मेळ्ळे कडेन आसा आनी आतां यंग भुरगीं आसात ह्या यंग भुरग्यांनी हें शेत रोयले कडेन आसा जे भायर साकून येयल्ले जे कोविडा खातीर हांगा उरले त्या भुरग्यांनी हांगा इनिशिएट घेवन आज हें शेत रोयले कडेन आसा. आमी सदां म्हणटाले आमगे चिंचणी वाडोता आनी चिंचणी एक मॉडल विलेज प्रॉब्लम एग्रीकल्चर पूण आयज दिसपा येता ह्या इनिशिएटिवाचेर आमची आख्खी कॉन्स्टिट्युएंसी आयज एग्रीकल्चर मॉडल जातली एग्रीकल्चरान आनी हें फार्मींग आयज स्टार्ट जालां अराउंड 25 square meters जालां मुखारी आनी ते क्लब घेवन आनी कितें वाडयतले म्हाका एक कॉन्फिडंट आसा. थँक्यू म्हणून सद आयज एग्रीकल्चर ऑफिसरांकूय तेमी जायतो ट्रस्ट घेतात ते भाशेन आमकां आख्खी कॉन्स्टिट्युएंसी इंजिनियरींग एग्रीकल्चर ऑफिसर एग्रीकल्चर मिनिस्टर प्लस WRD मिनिस्टराचे जायत कॉन्ट्रिब्युशन आमकां आसा सदांच आमकां ते हेल्प करताय ते ऑफिसरूय हेल्प करताय सो तांकांय हेल्प हांव देव बरो करता म्हणल्यार कित्याक हिंगाय तांची गरज आसतली हेजे मुखार कित्याक हिंगाय कॅनल आसा जायत हें करपाक जाय रिपेर करपाक जाय सो हेय प्रोपोजल आमी घायल्लो आसा तेजे भाशेन आमी आज हे फावटी असेंब्लींकूय आमी प्रोपोजल घायल्लो आसा ते कॉन्ट्रेक्ट फार्मिंगाक कित्याक आमचे लागीं एग्रीकल्चर बील अजून पासून ना गोंयचे ते कॉन्ट्रेक्ट फार्मींग हेजेर डिस्कशन जावन आनी गव्हर्मेंटाक प्रेस करतले ते कॉन्ट्रेक्ट फार्मींग एक पॉलिसी हाडपाक कित्याक कॉन्ट्रेक्ट फार्मींग केलो जाल्यार आख्खी कॉन्स्टिट्युएंसी आख्ख्या गोंयांत फिल्डां आसा ती सेफ जातली. फार्मर्स क्लब करपाक आनी स्पेशल थँक्स टू रिया माय डेप्युटी शी इज द वन टेन कोला सारकी इनिशिएटीव टेन घेयला आनी फार्मर्स क्लब केले आनी पयली आमगे गोर हाताली म्हूण शेत रोयना ओयो बी करताली ते ओयदो म्हणटाली सो आतां फेन्सींग पळोवन ते आतां शेत रोवपाक सगळे तयार केला आनी एक बिगस्ट थँक्यू टू आर MLA क्रूज सिल्वा बिकॉज हीज कॉन्ट्रिब्युशन इज ऑल्सो देर पयलींसान फार्मींग आसाय आनी हांव पंचायती भितर सत्री म्हाका दिसले आमगे या की आमी शेत रोयताली आनी आमकां गोर जायत बेजार करताली सो तेका लागून आमी सगळे फार्मर्सान एकठांय जाली आनी आमी एक चिंतिले फेन्स मारल्या कम्युनिटी फेन्स मारल्या आमकां फायदो जाता म्हूण कित्याक तितून आमकां इनवेस्टमेंट थोडो लागता सो आमी ग्रूप फॉर्म केलो आनी एग्रीकल्चर डिपार्टमेंटान आमकां जायत सपोर्ट केला आनी सरानूय आमकां सपोर्ट केला आनी आमगे पंचायती वाटेनूय आमकां जायत सपोर्ट मेला सो हांव सगळ्यांक देव बरें करूं म्हूण. गोवा 365 खातीर रमेश नायक रावत, समृता खणगांवकर आनी संगीता ओली. दयानंद बांदोडकर उर्फ भाऊसाहेब बांदोडकर हो गोंयचो पयलो मुख्यमंत्री लोकशायेचे अधिष्ठान आशिल्ले राजवटीचो तो शिल्पकार आशिल्लो. ऑगस्टाचे 12 तारखेक ताची 50वी पुण्यतिथी ती मनोवपाक समस्त गोंयकारांनी एकठांय येवचे ॲडव्होकेट रमाकांत खलपान उलो मारला. दयानंद बांदोडकर उर्फ भाऊसाहेब बांदोडकर हे गोंयचे पयले मुख्यमंत्री गोवा स्वतंत्र झाल्या उपरांत जी राजकीय राजवट गोंयांत जाली त्या राजवटीचे ते शिल्पकार आपल्या कारकिर्दींत त्यांनी रेव्होल्युशनरी क्रांतिकारी स्वरुपाचें काम केलें. शिक्षण दिवपाच्या मळाचेर अगदी गांवांतल्या खेड्यांतल्या डोंगरांतल्या विद्यार्थ्यां पासून ते शहरांतल्या भुरग्यां पर्यंत सगळ्यांक शिक्षण मेळटलें ह्या साठी ताणें प्रयत्न केलो. ही भूंय ही जमीन ही आमची गोंयकारांची ते कोण कसतले ते कसणारे शेतकारांक ते राखून दवरूंक जाय जे घरांनी रावता ते मणकारांक राखपाक जाय ह्या साठी ते प्रयत्न सुरू रावले. जाती पातीन धर्माधर्मान आमचो जो समाज असो बिगडून गेल्लो ते आमी गोंयकार एकत्र रावचे ह्या साठी त्या व्यक्तीन खूब प्रयत्न केले आनी सत्तेर आसतनाच मुख्यमंत्री आसतनाच ते आमच्यातल्यान गेले. ते 12 तारखेक ऑगस्टाक तांकां तेंच्या मरणाक 50 वर्सां जाता आनी गोंयकारांनी सगळ्याच गोंयकारांनी सर्वपक्षीय अशी ऑल पार्टी ऑर्गनायझेशन एकठांय येवन ती 50वी पुण्यतिथी ताची साजरी करची हे माझे मत आणि हे मत हांवें आमच्या भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रस्ट म्हणून आमची जी एक संस्था आसा त्या संस्थेच्या ट्रस्टी समोर मांडले त्यांना ते आवडले
आणि काल हांवें ह्या बाबतींत मुख्यमंत्र्याची भेट घेतली. तांकां ही कल्पना दिली, तांकां ती आवडल्या आणि वो महिन्याभरान सगळो कार्यक्रम हे करून आयोजन करून 12 ऑगस्ट हो दीस मोठ्या मोठ्या थराचेर गोंयकारांनी साजरो करचो. हे करता आसतना गेल्या 50 वर्षांत जी चेंजीस जाले, स्थितंतरां जी जाली गोव्यान, आणि त्या स्थितंतरांतल्यान जी भुमिका गोंयच्या भुमी बद्दल बांदोडकरांनी मांडली ती कितपत आमी यशस्वीरित्या फुडें व्हेल्या हाचो एक प्रकारे आमी मूल्यमापन करचें, रेट्रोस्पेक्शन करचें, खंय कमी पडल्यान तर आमी फुडें वचपाचें अशा साठी हो उपक्रम लक्षात घेवन हें काम आमी थारिल्लें आसा. आणि जे म्हजे काल मुख्यमंत्र्या कडेन उलोवप जालें, आमच्या ट्रस्टी कडेन जालें, त्यानुसार म्हाका अशें दिसता की सगळो समस्त गोंयकार लोक एकत्र येवन ह्या साठी प्रयत्नशील करतले. रोखडेच आमी एक रिप्रेझेंटेटीव बॉडी, एक कमिटी स्थापन करचो प्रयत्न करतले आणि पेडणे ते काणकोण आणि बार्देस ते 70 पर्यंतच्या लोकांक भितर घेवनूच आमी फुडें सरपाचो विचार आसा. त्या समितीचे अध्यक्षस्थान मुख्यमंत्र्यांनी स्विकारचे अशी विनंती तांकां हांवें केल्ली आसा. आतां फुडें तें काम हांव फुडें व्हरतलो आनी म्हाजी खात्री आसा की बांदोडकराच्या स्मृतीचो हो स्मृतीगंध सगळी कडेन आपोवपाक आमचे गोंयकार लोक मोठ्या उमेदीन फुडें सरतले. गोवा 365 खातीर डिलन रॉड्रिगीस, मनीषा जाधव आणि संगीता ओली. घेऊया एक लहानसो विसव. विसव उपरांत येवकार पळया उरिल्ल्यो खबरो. सांताक्रूज हायर सेकंडरीन सांताक्रूज फुटबॉल खेळा मेळार आंतरवर्ग फुटबॉल सर्त घडोवन हाडली. सर्तींत 12वी कॉमर्स आनी 12वी सायन्स मजगतीं निमणो सामनो जालो. 12वी सायन्स संघान निमणे फेरयेंत 1-0 अशी आघाडी घेतली. आंतरवर्गीय फुटबॉल सर्तींत वट्ट 6 संघांचो आसपाव आसलो, पूण 12वी कॉमर्स आनी 12वी सायन्स ह्या दोनूय संघांचे बरे कामगिरीक लागून तांणी सांताक्रूज फुटबॉल खेळा मळार खेळिल्ले निमणे फेरयेंत प्रवेश केलो. 12व्या सायन्स पहिल्या अर्धातच आघाडी घेतली, पूण ताका चड गोल मारपाक जाले ना. निमणे फेरयेंत 12वी कॉमर्साक एकय गोल मारपाक जावंक नाशिल्ल्यान 12वी सायन्साक जैतिवंत घोषित केले. इन द फायनल्स वी हॅड 12th सायन्स एज वेल एज 12th कॉमर्स प्लेइंग अगेन्स्ट ईच अदर. इट वॉज अ व्हेरी गुड मॅच. We had both the teams fighting and fortunately Science scored the first goal, but the second half was dominated by the 12th commerce. But eventually, as the time period was short, both the teams played well, but eventually that one goal made Science 12th commerce Science the winners, and we are very happy for them. Congratulations to 12th commerce Science. Seen a lot of talent in the boys, and I'm sure the talent will be harnessed and they will be the future of our football in Santa Cruz. वो ग्राउंड आमकां रिसेंटली ह्या वर्सा मेळ्ळा. सो आतां पयलो ग्राउंड आसले, पयलो ग्राउंड म्हणल्यार रिनोवेट आसलो. सो लास्ट 3-4 वर्सां आमकां मातसो त्रास जाल्लो, कित्याक हांव रिसेंटली जॉयन जाला म्हणल्यार पयलींच्या टिचरींचो म्हाका फिडबॅक येता. सो आतां हो म्हाका ग्राउंड मेळ्ळो, सो हांव म्हाजें आतां काम फकत भुरग्यांतल्यान स्पोर्ट्सान बेस्ट भुरग्यांतल्यान काडून घेवपाचे. हो ग्राउंड खूब फायद्याक पडलो, हो आतां ग्राउंड जावन आमकां खूब फायद्याक पडला. सो आमकां फूल जाय तितल्यो गेमी सर हांगासर प्रॅक्टीस करपाक मेळटा. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिगीस, मनीष परब आनी निखिल जल्मी. राज्यात मान्सून तसो कमकुवत आसा, पूण बुधवार खातीर हवामान विभागान येलो अलर्ट दिला. कमी चड प्रमाणांत पावस झडटलो, मळब कुपांनी दाटिल्ले. तापमान 31-24 डिग्री सेल्सियसाचे मजगती उरतले. आनी आयचे कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365. देव बरें करूं.